मटरचे शेंगा सोलण्याच्या 3 सोप्या पद्धती। तर नमस्कार फ्रेंड्स, मी योगिता आपलं घरगुती यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते। तर बघा फ्रेंड्स, या वाटाण्याचे शेंगा आपण सोलत असताना आपल्याला बराच वेळ लागत असतो, तर आज मी तुम्हाला हा 1 किलो वाटाणा फक्त काही मिनिटातच सोलण्याच्या 3 जबरदस्त पद्धती सांगणार आहे। तर या 3 पद्धतींपैकी एखादी पद्धत तुम्हाला माहित असेलच। जर आपल्याकडे जर एखादी अजून तुम्हाला पद्धत माहित असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा। तर बघा, आता ही पहिली पद्धत आपण बघूया। तर अशा पद्धतीने आपण शेंग पकडायची आणि शेंगाला पीड द्यायचा आहे। तर झटपट या शेंगांमधून वाटाणे लगेच निघतात आणि फक्त काही सेकंदातच आपल्याला या शेंगा सोलून काढता येतात। आता या अशा पद्धतीने आपण जर या वाटाण्याची शेंगांमधून वाटाणे काढले तर फक्त काही मिनिटातच आपले या शेंगा सोलून होतील। तर ही झाली पहिली पद्धत। तर अशा पद्धतीने आपण या वाटाण्याच्या शेंगा सोलून घ्यायचे आहेत। मी तुम्हाला आज 3 पद्धती सांगणार आहे। या 3 पद्धतींपैकी तुम्हाला जी सोयीस्कर वाटली त्या पद्धतीने तुम्ही या शेंगा सोलून घेऊ शकतात। चला तर मग फ्रेंड्स, दुसऱ्या ट्रिक कडे वळण्या अगोदर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि घरगुती युट्यूब चॅनल वरती तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज घरगुती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता बघा फ्रेंड्स, ही दुसरी ट्रिक। शेंग जी आहे ती तुम्ही अशा पद्धतीने पकडायची आहे। शेंगाचा जो निमुळता भाग आहे तिथे तुम्ही प्रेस करायचा, टक असा आवाज आल्यानंतर ती शेंग लगेच फुटून येते आणि फुटल्यानंतर वाटाण्याचे जे दाणे आहे ते लगेच मोकळे होतात आणि आपल्याला पटकन हे वाटाणे काढता येऊ शकतात। तर बघा, अशा पद्धतीने ही शेंग पकडायची आहे। तिथं हाताने अंगठ्याने तुम्ही प्रेस करायचं आहे आणि अशा पद्धतीने अंगठ्याने प्रेस केल्यानंतर लगेच तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने हे वाटाण्याचे दाणे मोकळे होतात। आणि बघा तुम्ही, फक्त काही सेकंदातच आपण इतके हे वाटाणे या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत। तर आता अशा पद्धतीने ह्या पूर्ण शेंगा मी एका कढईत पाणी गरम करून ठेवणार आहे आणि त्यात टाकणार आहे। सुरुवातीला पाणी आपण चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि या गरम पाण्यामध्ये आपण या वाटाण्याचे शेंगा टाकायच्या आहे। तर बघा फ्रेंड्स, आता ही जी आहे तिसरी पद्धत आहे, ही पद्धत खूप सोपी आणि साधी पद्धत आहे आणि इफेक्टिवही आहे। या अशा पद्धतीने तुम्ही 1 किलो काय 5 किलो सुद्धा शेंगा पटकन सोलून घेऊ शकतात। पाणी आता गरम झालेलं आहे, यात आपण शेंगा टाकून दिले आणि झाकण ठेवायचं आहे। आणि झाकण ठेवल्यानंतर आपण पुन्हा या खालीवर शेंगा करून घ्यायचे। 5 मिनिटं झालेली आहे, आता गॅस मी बंद केलेला आहे। गॅस बंद केल्यानंतर आता या शेंगा आपण एका डालकीमध्ये, टोपलीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत। इथे बेसिन मध्येच मी ही टोपली ठेवली आहे आणि त्यातच या शेंगा ज्या आहे त्या ओतून घेणार आहे। म्हणजे गरम पाणी आपल्या बेसिन मध्ये पडतं आणि या शेंगा आपल्या टोपलीमध्ये तशाच राहत असतात। फक्त 5 मिनिटं आपण या गरम पाण्यात ठेवायच्या आहेत। या शेंगा आपल्याला शिजवायचं नाहीयेत। आता इथं वरून मी थंड पाणी टाकून घेतलंय आणि या शेंगा गार करून घेतलेल्या आहेत। आता बघा फ्रेंड्स, या अशा पद्धतीने शेंगा जे आहेत गरम पाण्यात आपण काढल्यामुळे लगेच त्यांची जी साल आहे ती उलगडलेली असतात किंवा थोडस जरी प्रेस केलं तरी लगेच आपल्याला पटापट हे वाटाण्याचे दाणे काढता येऊ शकतात। तर अशा पद्धतीने आज 3 पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। तुम्हाला जर चौथी एखादी नवीन पद्धत माहित असेल तर प्लीज मला कमेंट्स करून नक्की कळवा। आणि या 3 पद्धतींपैकी तुम्हाला कोणती पद्धत अधिक इफेक्टिव्ह आणि सोपी वाटली तेही मला कमेंट्स करून नक्की कळवा। तर अशा पद्धतीने आपण हा 1 किलो मटर फक्त 5 मिनिटात सोलून बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने ही जी शेंग आहे थोडा गरम झाल्यामुळे लगेच उलगडते आणि लहान मुलं सुद्धा पटापट हे वाटाण्याचे दाणे आपल्याला काढून देऊ शकतात। तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। आणि या वाटाण्याच्या शेंगा आपल्या सोलून झाल्यानंतर वाटाण्याचे जे टरफले आहेत ती आपण फेकून द्यायची नाहीयेत। तर अशा पद्धतीने या वाटाण्याची टरफल्यांचा उपयोग कसा करायचा आहे ते टाकून न देता त्याचा योग्य प्रकारे उपयोग कसा करायचा आहे ते मी तुम्हाला वरती आय बटन मध्ये व्हिडिओ दिलेला आहे किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे। तर तेथे तुम्ही तो व्हिडिओ क्लिक करून बघू शकतात। तर अशा पद्धतीने आपल्याला वाटाण्याच्या शेंगांमधून दाणे तर मिळतातच पण या वाटाण्यांची टरफल्याचा सुद्धा जबरदस्त उपयोग मी तुम्हाला सांगितलेला आहे।
तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.